करोडी साजापूर या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या करोडी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात असलेल्या एका जुन्या झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कारणावरून एका ग्रामपंचायत सदस्यांनी गदारोळ केला. साजापूर करोडी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या करोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात 20 वर्ष जुने एक लिंबाचे झाड आहे. या झाडामुळे जिल्हा परिषद शाळेचे पत्रे खराब होत असून गावास पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण प्रकल्पास अडसर ठरत होते. शिवाय गावातील अंगणवाडीसाठी जिल्हा परिषद शाळे शेजारील जागा मंजूर करण्यात आली आहे, त्यामुळे या झाडाच्या 2 मोठ्या फांद्या करोडी येथील ग्रामपंचायत सदस्य देविदास गवांदे यांनी तोडल्या. त्यांनी ही माहिती उपसरपंच, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना दिली होती, परंतु या झाडाचे राजकारण करून गावातीलच एका ग्रामपंचायत सदस्याने वृक्षप्रेमाचे नाटक करून गदारोळ केला, त्यामुळे सरपंच शांताबाई सावळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी करोडी येथे ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत गावाच्या विकासास अडथळा निर्माण करणारे ते झाड तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पर्यावरण संतुलनासाठी ग्रामपंचायतच्या वतीने गावात 50 झाडांची लागवड करण्याचाही ठराव ग्रामविकास अधिकारी हरी आंधळे, उपसरपंच सय्यद कलीम, ग्रामपंचायत सदस्य सुनीता शिंदे, देविदास गवांदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.